उठ उठ. तुम्हाला जे काही सांगितलं होतंस ना त्या लोकांसमोर कबूल करायचं. बोल बोल. चुकलं माझं, मला माफ करा. खरं म्हणजे गौरीच्या बाच्या हातून चुकून एक माणूस मारला गेला. खरं म्हणजे तोच माणूस त्याला मारला आला होता, पण त्याचा वार चुकवायला गेला आणि तोच माणूस मेला. मी अभि तिथं होतो म्हणून मला समजत ठावा येईल. तोपर्यंत पोलीस आलं आणि गौरीच्या बाला घेऊन गेलं. कोर्टात केस बी सुरू आहे तिची. आता मुद्द्यावर ये. खरं म्हणजे गौरीवर माझं एकतर्फी प्रेम होतं आणि माझ्यासारख्या पोरग्याला गौरीचा बाप पोरगी द्यायला तयार नव्हता, म्हणून त्यानं दुसरीकडे गौरीचं लग्न केलं. त्यानं लग्न दुसरीकडे ठरवलं खरं, पण ते लग्न मानवात फिसकटलं. आणि तवा ये निखिल राव येऊन गौरी संघ लग्न केलं आणि त्याला मुंबईला घेऊन आले. आणि हे समजा ऐकल्यावर माझ्या मनात एकदम असा विस्तो पेटला. परवा गौरीला मी गावात पाहिली, निखिल रावासंग लई खुश होती ती. माझ्या मनात परत आग पेटली और त्याला तसा भडका उठला. मग मी ठरवलं की गौरीच्या मागोमाग मुंबईला जायचं आणि तिच्या आयुष्यात इश्का लावायचं. तेव्हा मी इथं आलो आणि सगळं खोटं नाटक सांगितलं. पण गौरी तशी नाही हो, ती एकदम पवित्र आहे. तिच्या मनात काही बी पाप नाही आहे. तिच्याजवळ मनात पाप नाही आहे ना, मग ही तुझ्या घरी का आली होती? मी सांगतो. मी रंगाचा मित्र, शिरगावचाच. आता मुंबईत वडापावची गाडी आहे माझी. रंगा माझ्याकडेच असतो वस्तीला. काल रात्री गौरीताई आल्या होत्या घरी रंगाला भेटायला, पण त्या हेच सांगायला आल्या होत्या की आमच्या घरच्यांना त्रास देऊ नकोस म्हणून, खास करून निखिल रावांना. त्यावेळेला दंगल पेटली म्हणून आम्ही दोघांनीच त्यांना घरी जायचा आग्रह केला. त्यावेळेला ते दोघेच नव्हते घरी, तर मी सुद्धा होतो. त्यांनी बराच वेळ फोन लावायचा प्रयत्न केला तुम्हाला, पण फोनच लागत नव्हता, त्यामुळे त्यांचा जीव वर खाली होत होता. त्यांना खूप काळजी वाटत होती तुमची. तशाही परिस्थितीत घरी यायला निघाल्या. आता मिळाली तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर. माझ्यावर मेहरबानी करा, माफ करा, मला चुकलं माझं. पण पोलिसात नका देऊ मला, पाहिजे तर मी माझ्या गावाला जातो. हा, गौरीच्या आसपास सुद्धा मी फिरणार नाही. पोलिसात नको देऊ ना? ठीक आहे, नाही देत. पण आता आम्हा सगळ्यांना इकडे गौरीच्या वडिलांबद्दल जे काही सांगितलंयस ना ते शिरगावला जाऊन पोलिसांना सांगायचं, कळलं? अहो सगळं सांगतो मी, गौरीच्या बाच्या बाजूला सगळं साक्षी देतो. तुम्ही काही बी काळजी करू नका. गौरी मला माफ कर,
अगं तुला लई त्रास दिला मी. आजपासून माझी सावली भी तुझ्या आसपास फिरणार नाही. राजा चल. वेल डन निखिल. वा वेल डन. गौरीवर विश्वास दाखवून तू तिला चार चौघांच्या अपमानित होण्यापासून वाचवलं, विशेषत आपल्या घरात अपमानित होण्यापासून वाचवलं. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. खरंय निखिल, विश्वास हाच नवऱ्या बायकोच्या नात्याला भक्कम पाया असतो. हो, गौरीवर माझा पूर्ण विश्वास होता म्हणून मी त्या रंगाला बोलत करायला गेलो होतो. बघितलं सनू, त्या परक्या माणसावर विश्वास ठेवून तू गौरीवर अविश्वास दाखवत होतीस. आता खरं काय ते कळलं ना तुला? काय माहित खरं काय नि खोटं काय ते. ताई, तुझ्या रंगाने जे काही सांगितलं त्यावर तुझा विश्वास नाहीये? रंगाच्या कोणत्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा, कालच्या की आजच्या? खरं सांगायचं तर आता माझा कुणावरच विश्वास उरलेला नाही. गौरी, तू अजिबात काळजी करू नकोस, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे अनुच्या बोलण्याचा तू वाईट वाटून घेऊ नकोस. निखिलला लागलाय त्याला औषध वगैरे लाव. अनुशी मी बोलतो. अशीच बघत राहणारेस की मलमपट्टी पण करणारेस? कुणीतरी जाम जळतय ममा, वाईट वास येत आहे. कुणाल, उगाच शहाणपणा करू नकोस. आलेल्या गेस्टशी कसं वागायचं इतके साधे मॅनर्सही शिकवले नाहीत वाटतं तुला कोणी? तसं असेल तर गेस्टने सुद्धा गेस्टच्या मर्यादित राहावं ना. दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये नाक कशाला खुपसायचं, कळतंय का? चल कुणाल. गौरी, तू जिंकलीस असं वाटत असेल तुला, पण आता मी कुठल्याही थराला जाऊन निकला तुझ्यापासून हिसकावून घेते की नाही बघच तू. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुला जिंकू देणार नाही. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, त्यासाठी सबस्क्राईब करा.